रत्नागिरी डीवायएसपींची कारवाई सामंतांच्या इशाऱ्यावरून निलेश राणे. रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तथा लोकसभेचे विद्यमान उमेदवार निलेश राणे यांच्यावर स्थिर सर्वेक्षणादरम्यान दाखल करण्यात आलेला गुन्हा सामंतांच्या इशाऱ्यावरून असल्याचा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तसेच विद्यमान लोकसभेचे उमेदवार निलेश राणे यांच्यावर स्थिर सर्वेक्षणाअंतर्गत ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करतानाच अन्य 17 जणांवरही रत्नागिरीचे डीवायएसपी यांनी फिर्याद देत कारवाई केली. दाखल झालेल्या या गुन्ह्यांसंदर्भात निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे. आणि परतत असताना आपली जी काय चौकी आहे हातकंब्याजवळ, चौकी म्हणजे तो जो चेकनाका केलाय त्या चेकनाक्यावर नियमितप्रमाणे रोखण्यात आलं. मी माझ्याबरोबरचे सहकारी होते किंवा माझ्याबरोबरचे जे होते त्यांना सगळ्यांना गाडीतून उतरायला सांगितलं की पोलिसांना त्यांची ड्युटी बजावू दे, काही अडचण नाही. ते झाल्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, म्हणलं विनायकराव तिथे 8-8 धादा गाड्या घेऊन जातात, त्यांची चेकिंग करता का तुम्ही की सत्तेच्या दबावाखाली आहात, म्हणजे तुम्हाला नेमकं काय प्रकार आहे? माझ्या गाडीवर उमेदवाराचा स्टॅम्प आहे, जवळपास एक मोठी रांग लागली आहे नागरिकांची रात्रीची, ही हॅरेसमेंट कशासाठी चालली आहे? आपण महाराष्ट्रात राहतो, चला उमेदवार म्हणून त्यांना काही संशय असेल शंका असेल, मी गाडीच्या बाहेर उतरून त्यांना माझी गाडी चेक करायला दिली आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनाही सांगितलं तुम्ही गाडीच्या बाहेर उतरून त्यांना चेक करायला द्या. आणि नागरिकांना होणारा त्रास हा समोर दिसत होता, जवळपास 1/2 किलोमीटर ही रांग होती. अहो, आचारसंहितेचा त्रास त्या लोकांना का देत आहे? नागरिकांचा काय आहे त्याच्यामध्ये दोष? निवडणुका लागल्या तर आणि भाषा तरी ठीक ठेवा. ठीक आहे, चेकिंग करण्यामध्ये काही भाग नव्हता, म्हणजे त्याच्यामध्ये काय गैर नाही, ती भाग ड्युटीचा भाग आहे, तो झाला पाहिजे. अहो, पण नागरिकांशी बोलताना भाषा तरी चांगली ठेवा. एक तर ते बाहेरचे कोण आणून ठेवलेत, त्यांना रत्नागिरीचा नागरिक कळत नाही किंवा त्यांना दुसऱ्या कुठल्या राज्यातला नागरिक कळत नाही, ते डांडे घेऊन येतात आणि असं वावरतात की जसं घरी वावरत आहे. चला मी समजू शकतो ते काय माझ्या अंगावर कोण येणार नाही, पण नागरिकांना त्रास होतोय त्याचा काय? या आचारसंहितेचा त्रास हा नागरिकांवर एक दडपणासारखं झालंय, एक भीतीचं सावट आलंय, त्याच्यानंतर काय झालं? बाबू माफ त्यांचा कोणतरी एक चिल्लर कार्यकर्ता आहे. आता एवढी मोठी रांग होती, कोणी गाडीतून उतरला नाही, पण हा जो त्यांचा कोण बाबू माप म्हणून आहे तो माझ्या गाडीच्या जवळ येऊन उभा राहिला. पोलिसांकडे तसं फुटेज असेल, तो आला कशाला माझ्या गाडीजवळ? म्हणजे त्याला काहीतरी घडवायचं होतं, नाही तर त्याची गाडी जवळपास 15 गाड्यांच्या मागे त्याची गाडी उभी, त्याला माझ्या गाडीजवळ येणं किंवा तो कशासाठी आला माझ्या गाडीच्या जवळ मला संशय आला. म्हणजे तू माझ्या गाडीच्या जवळ काय करतोस? माझी वाचावाची झाली. मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितली, साहेब हा इकडे बाकी कोण गाडीतून उतरला नाही हाच नेमका का उतरला आणि माझ्या गाडीच्या जवळ काय करतो? मग जे काय घडलं ते पोलिसांच्या समोर घडलं, त्याचीही गाडी चेक झाली वगैरे वगैरे. आता हे सगळं झाल्यानंतर इकडचे जे डीवायएसपी आहेत त्यांना सामंतांनी केलेले गुन्हे दिसत नाही. असंच एक प्रकरण आचारसंहितेचा जो काय आपण बोलतो ना, त्यांना असं वाटतं ड्युटी बजवायला दिली नाही, असंच एक उदाहरण सन्माननीय अण्णा सामंतांचं पण आहे आणि त्यांच्या ड्रायव्हरांचं पण आहे. जेव्हा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर एक अधिकारी, पोलीस अधिकारी आणि त्यांचा ड्रायव्हर हे एकमेकात भिडले होते आणि जेव्हा ते भिडले होते तेव्हाही आचारसंहितेच्या भंगाची केस होऊ शकते, तेव्हाही ड्युटी ऑफिसरला तुम्ही अडथळा आणताय, तीही केस होऊ शकते, मग त्यांच्यावर केस करण्यात आली? माझं म्हणणं नाही सन्मान्य अण्णा सामंतांवर केस व्हावी, वयामानानुसार त्यांना गाडी तिथपर्यंत न्यायला द्यायला हवी होती, हे माझं म्हणणं आहे, पण ड्रायव्हरवर केस का नाही झाली? त्याच्यानंतर किरण सामंत आणि गँग कलेक्टर ऑफिसच्या गेटवर धुडगूस घालत होते अधिकाऱ्यांबरोबर जवळपास 1/2 तास. ही फुटेज आहे माझ्याकडे, मी सन्मान्य ऑब्झर्व्हर साहेबांना ती फुटेज पाठवलेली आहे.
पेपरमध्ये कात्रण आहेत आणि काही मीडियाचे डिजिटल मीडियाचे काही रिपोर्ट आहेत. मग त्या ड्रायव्हरवर सन्माननीय DYSP साहेबांनी का केस केली नाही? हीच अशीच एक केस होती माझी आणि तशीच एक केस सन्माननीय अण्णा सामंतांच्या ड्रायव्हरांची होती. हे दोन्ही समान केसेस. मग त्याच्यावर केसेस का झाले नाही आणि माझ्यावर का झाले? त्यांना झुकत माप का दिलं जात आहे? भाजीवाल्यांच्या केसमध्ये पण तसंच झालं. भाजीवाले आणि प्रशासन हे आपसात मिटवायला तयार होत पण मागून DYSP साहेब आले आणि त्या लेडीजवर त्या महिलांवर केसेस टाकल्या. म्हणजे सामंतांच्या सांगण्यावरून हे DYSP इंगळे काम करतायत असा आम्हाला संशय आहे. सामंतांची बाजू घेत आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांना झुकत माप देत आहेत. माझ्या कार्यकर्त्यांची मागची कुठली तरी एक केस परत उघडायला लावली, कालच उघडली. म्हणजे कारण काय? मी पोलिसांना आदर करणारा एक व्यक्ती आहे. मी लहानाचा मोठा पोलिसांच्या संरक्षणामध्ये झालो. पोलिसांचे जे उपकार आमच्या कुटुंबावर आहेत ते मी कधी विसरू शकत नाही. पण असा कोणतरी एक अधिकारी येतात, असे कोणतरी एक अधिकारी येतात आणि कोणाच्या सांगण्यावरून जर हे वागत असतील आणि रत्नागिरीचं वातावरण जर त्यांना खराब करायचं असेल तर ही आता जबाबदारी निवडणूक आयोगाकडे आहे. आणि तशी मी ती तक्रार केलेली आहे. मी आजही सांगतो, परवा घडलेलं प्रकरण, बाबू माप जर माझ्या गाडीच्या जवळ आला नसता तो आहे की नाही याचा मला फरक सुद्धा पडला नसता. तो का माझ्या गाडीच्या जवळ आला, आता ती इन्क्वायरी करायची जबाबदारी आता पोलिसांवर आहे. स्वतःची गाडी सोडून 10 गाड्या पुढे येऊन माझ्या गाडीच्या मागे का उभा राहिला? हा कुठला कटाचा कुठला भाग असू शकतो का? किंवा त्यांना काय वातावरण बिघडवण्याची कुठली तरी कुठला तरी कट रचवायचा होता का? हे आता पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि आचारसंहितेचा त्रास नागरिकांना होऊ नये याच्यासाठी कलेक्टर साहेबांनी एक वेगळं पत्र मी पाठवणार आहे की नागरिकांना जो काही त्रास होतो आचारसंहितेचा, आमचं काय नाही. आमचं दिवस रात्र तुम्ही घर चेक करू शकता, आम्हाला काय, आमचं सगळं उघड आहे. पण आचारसंहितेचा त्रास हा नागरिकांना होऊ नये हेच माझं त्यांना सांगणं असेल. खरोखरच स्थिर सर्वेक्षणामध्ये येणाऱ्या गाड्यांचं सर्वेक्षण होतं का आपण पाहणार आहोत त्याची ही झलक. यातूनच स्थिर सर्वेक्षणामध्ये मनाला वाटेल त्या गाडीला थांबवून होणारी कारवाई बरोबर की चूक हे जनताच ठरवणार आहे. स्थिर सर्वेक्षणामध्ये शासनाच्या पैशाचा अपव्यय, एका रस्त्यावर स्थिर सर्वेक्षण तर दुसऱ्या बाजूला मोकाट, अशी स्थिती स्थिर सर्वेक्षणाची दिसून आली.